राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी युवक राष्ट्रवादी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालून कार्यकर्त्यांनी साकडे घातले. यावेळी युवक राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्य सचिव अजित दुधाळ, युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष संदीप पणमाणे, युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष आकाराम पप्पू कोळेकर, अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष वाजिद खतीब, मिरज शहर अध्यक्ष शाहबाज कुरणे व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस असेल किंवा इतर विरोधी पक्षातल्या लोकांना देखील दुःख झालं. आणि निश्चितपणानं आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना पवारसाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू. आजपर्यंत आम्ही राजकारण करत आलो, पण इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पवारसाहेब नाहीयेत ही मुळात संकल्पनाचा मला मान्य होत नाही. म्हणून आज सांगली जिल्ह्यातील तमाम युवक काँग्रेसच्या वतीनं आणि आज महादेव मंदिरातील पिंडीवरती दुग्धाभिषेक केला आणि शंभू महादेवाला विनवणी केली, साकडे घातलं की ज्या देशाचं राजकारण ज्या पवारसाहेबांच्या नावावरती चालतं त्या पवारसाहेबांना पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय होऊ देत आणि त्यांनी जो घेतलेला निवृत्तीचा निर्णय तो माघार घेऊन पुन्हा एकदा आम्हासारख्या युवकांच्यासाठी प्रेरणास्थान म्हणून, मार्गदर्शक म्हणून आमच्यासाठी पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं असं साकडा मी शंभू महादेवाला घातलं. आणि निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की शंभू महादेव निश्चितपणानं आमचं गाऱ्हाणं ऐकतील आणि पवारसाहेब पुन्हा एकदा देशाच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून सक्रिय होतील अशी भावना आमच्या मनामध्ये आहे. शरद पवारसाहेब आमचे मार्गदर्शक, यांनी जे राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा मागं घ्यावे यासाठी आम्ही महादेवाच्या अभिषेक घालून साकडं घातलेलं आहे. साहेबांनी निर्णय मागे घ्यावा हीच आमची प्रार्थना आहे. देशाचे नेते आदरणीय शेतकरी पवारसाहेबांनी जो निर्णय दिला, राजीनामा दिला साहेबांनी, तो साहेबांनी राजीनामा माघारी घ्यावा यासाठी आम्ही आज युवक राष्ट्रवादीच्या वतीने मोदीच्या वतीने महादेवांना अभिषेक घालून साकडं घातलं.